आपच्या नेत्यांचा आज जंतर मंतरवर सामूहिक उपवास, केजरीवालांच्या अटकेविरोधात आपची विविध प्रकारे आंदोलन. लोकसभेसाठी मोदींचा आज तीन राज्यांमध्ये प्रचाराचा धुरळा, मध्य प्रदेशात जबलपूरमध्ये रोड शोतून प्रचाराची सुरुवात करणार, तर बिहारच्या नवादामध्ये रॅली. पंतप्रधानांची आज पश्चिम बंगालच्या जलपैगुडीमध्ये रॅली, चक्रीवादळाचा फटका बसलेल्या भागांचाही घेणार आढावा. मुख्यमंत्री ममता बॅनर्जींची आज पुरुलियामध्ये रॅली, भाजपच्या ताब्यातील तीन लोकसभा जागा टीएमसीकडे खेचून आणण्याचं ममता यांच्यासमोर आव्हान. जाहीरनामा घोषित होताच काँग्रेसचा प्रचाराचा धडाका, तेलंगणातील रंगारेड्डीमध्ये राहुल गांधींची सभा, तपास यंत्रणांवरून केंद्रावर हल्लाबोल. काश्मीरबाबत वक्तव्यावरून गृहमंत्री अमित शहांचा काँग्रेस अध्यक्ष खरगेंवर निशाणा, तर कलम 371 उल्लेख चुकीनं झाल्याचं काँग्रेसचं स्पष्टीकरण. तृणमूलच्या कार्यकर्त्यांनी गाडीवर हल्ला केल्याचा भाजप खासदार लॉकेट चॅटर्जींचा आरोप, पांचपेरियातील घटना. धनगर आरक्षणासाठी यशवंत सिन्हाही आता लोकसभेच्या रणांगणामध्ये, सोलापूर, माढा, रावेर, अहमदनगर, धुळे आणि कोल्हापूरसाठी उमेदवार जाहीर. माने कुटुंब आज राजकीय भूमिका स्पष्ट करणार, इंदापूरमधल्या फडणवीसांच्या भेटीनंतर माने महायुतीच्या वाटेवर असल्याच्या चर्चांना उधाण. धाराशिवमध्ये पंतप्रधान पीक विमा घोटाळ्यासमोर 24 जणांवर गुन्हा दाखल, शेतकऱ्यांसह ऑनलाईन सेवा केंद्र चालकाचा समावेश, 15.68 कोटी अपहार. सोन्या चांदीच्या दरामध्ये पुन्हा एकदा मोठी उसळी, 24 तासांमध्ये सोनं 1,000 तर चांदी 2,000 महाग, सोन्याचा दर 73,000 रुपये प्रतितोळा. आज मध्य रेल्वेवर माटुंगा मलून, अप आणि डाऊन, धीम्या मार्गावर मेगाब्लॉक, ठाणे ते वाशी नेरूळ दरम्यान दुरुस्तीची कामं. ओडिशाच्या अंगुलमध्ये एनटीपीसी औष्णिक वीज केंद्राला भीषण आग, सुदैवानं कुठली जीवितहानी नाही, आग आटोक्यात आणण्यात यश. उत्तर प्रदेशच्या बाराबंकीमधल्या घाघरा नदीमध्ये आंघोळ करताना 5 मुलं बुडाली, 2 मुलांचे मृतदेह बाहेर काढण्यात यश, तिघे बेपत्ता. कर्नाटकच्या बंगळुरूमध्ये जत्रेदरम्यान रथ कोसळला, हसकूर इथल्या मधुरम्मा देवीच्या जत्रोत्सवातली घटना, काही भाविक जखमी झाल्याची माहिती. काश्मीरमध्ये आता दहशतवाद्यांशी लढणार महिला जवान, पहिल्यांदा स्पेशल ऑपरेशन ग्रुपमध्ये 8 जणांची नियुक्ती, 3 महिन्यांचं खडतर ट्रेनिंग. कायाकिंग स्टार बिल्किस मीरनं रचला इतिहास, पॅरिस ऑलिम्पिकसाठी ज्युरी मेंबर म्हणून निवड, अशी निवड होणारी पहिली भारतीय महिला. अंदमान परिसरामध्ये 4.3 रिश्टर स्केलचा भूकंप, तर कारगिल लडाखमध्येही रात्री झाला भूकंप रिश्टर स्केलवर, तीव्रता 3.4. युक्रेनच्या खार्कीवर रशियाकडून हल्ले सुरूच, दिवसभरातल्या दुसऱ्या हल्ल्यामध्ये 8 नागरिकांचा मृत्यू, 10 जखमी. तेल अवीवमध्ये पंतप्रधान नेत्यानाहून विरोधात नागरिकांची जोरदार निदर्शनं, आक्रमक आंदोलक आणि पोलिसांमध्ये झटापट. पर्यावरण कार्यकर्ती ग्रेटा थनबर्गला पोलिसांनी 2 घेतल्या ताब्यात, नेदरलँडच्या हेगमधल्या निदर्शनादरम्यान कारवाई.